नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज खूप लवकर पटपट आवरायचे आहेत आणि आज लाईट पण नाही आहे, तर आज पाट्यावरती मसाला वाटून घेऊया. भाजी बनवायची आहेत, पोळ्या बनवायच्या आहेत आणि पटकन शेतात जायचं आहे. तर हा मी मसाला तयार केला आहे आत्ता. मेथीची भाजी बनवायची होती, तर शेंगदाणे, मिरची, लसूण, जिरे वाटून घ्यायचे चांगले. आणि पाट्यावरती वाटलेलं खूप छान असतं, याच्यामध्ये आयरन पण भेटतं आपल्या शरीराला. तर पटपट 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 वाटून घ्यायचं आहेत, कारण खूपच उशीर झाला आहेत, डोक्यावर सूर्य आला आहेत अजून. आणि पटपट आवरून घासून सौदा वाटायचा आहेत मला हा, कारण जास्त बरडा जाडसर नाही वाटायचं आहेत त्यामुळं. आणि आज काळी भाजी पण नाही बनवली, कारण काळ्या भाजीला बनवायला खूप वेळ लागतो. आज थोडं अर्जंट होतं म्हणून पटकन शेंगदाणे आणि मीठ मिरचीचा मसाला काढून साध्या सोपी भाजी करायची आहेत. तर आता मी छान असा वाटून घेतला आहेत, पण मला असं वाटतं आहे अजून एक हात मारून घ्यावं. तर मी परत त्याला घासून वाटलं आणि आता वाटून झालेला मसाला सगळा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि नंतर पटकन फोडणी देऊन आणि पटकन पीठ तर भिजवलेलंच मी आधीच गव्हाचं, तर पोळ्या लाटायच्या आहेत. तर मसाला पण वाटून झाला आहे, आता याला फोडणी घालून घेणार. आणि भाजी पण आधीच तोडून ठेवलेली होती, तर आता आवरल्या आहेत. आणि पोळ्या पण आता पटपट पटपट करायच्या आहेत, जास्त पोळ्या पण नव्हत्या करायच्या, कारण आधी मी भाकरी केलेल्या होत्या. तर चुलीवरती ना हेच खूप असतं, थोडंसं कढ़ा जास्त लावा तर पोळ्या जळायला लागतात, थोडा कमी लावा तर लगेच भाजत नाही, कोरड्या अशा राहतात. तर आता परत एक काडी मागून मी पुन्हा घालून घेते आहे चुलीमध्ये, जाळ थोडा वाढवायचा आहे कारण कमी झाला आहे. आणि चूल एकदा विझली की लवकर पेटायला खूप त्रास देते, त्यामुळं थोडीशी फुकणीनं फुकून घ्यायचं आहे आणि मग जाळ लगेच होतो. आणि आता जाळ पण झालेलं आहेत, तर आता इथलं काम पण माझं आटपतच आलेत. स्वयंपाक वगैरे झाला की सगळे जेवण वगैरे करून आम्ही शेताकडे निघत असतो. आणि आमचं शेत पण खूप लांब नाही, जवळच आहेत अगदी, तर तिकडंच जायचं आहे. आणि मोटर सुरू आहेत, आज दिवसाचं लाईट आहेत लोडशेडिंगमध्ये. तर कृष्णा, आदिती, माऊ आणि नंदिनी पण आलेली आहेत आमच्यासोबत. आणि थंडीचे दिवस आहेत, स्वेटर वगैरे घालून पण सकाळचं कोवळं ऊन येते. आणि आत्ता फक्त वाजलेले आहेत 8:30, तर 8:30 वाजता बघा शेतामध्ये एकदम लख प्रकाश पडलेला आहेत, सगळीकडं मस्त ऊन आलेले आहेत, सूर्य डोक्यावर आलेले आहेत. आणि आमचं पण सगळ्यांचं सगळं काम आवरलेलं आहेत, गावाकडं खूप लवकर आवरतं, 5:00 उठणं असतं आणि झोपणंही फार लवकर असतं, तर त्याप्रमाणे आमचं काम सुरू होतं. आणि नंदिनीची पण आम्ही गंमत करत होतो, नंदिनी बोलायला फारच आगाऊ, तर तिला चिडवत पण होतो. Thank you.
आणि आताच मेथीला पाणी भरून झालेले आहेत आणि मेथीच्या वरती बाजूला लगेच वांगे लावलेले आहेत आणि वांग्यामध्ये पण धनी टाकलेले आहेत, ते पण उगून येतील आणि त्याला पाणी भरायचं काम सुरू आहे आता। आणि लगेच इकडं वांग्याचं आणि कोथिंबरीचं पण पाणी भरायचं सुरू आहे, पण बारे नीट दबत नाही इथल्या। या माती खूप वेगळी आहे ती, यामध्ये जास्त रेती नाही आहेत, त्यामुळं बारं खूप फुटतं सारखं सारखं। तर आणि मी पाण्यात पण इकडूनच आली होती, त्यामुळं आता काळजीपूर्वक पुढचे द्यावं लागेल, नाहीतर असेच फुटत राहतील ते। तर खूप वेळेचे दाबत होते पण दबत नव्हतं, शेवटी एकदाचं दाबलं कारण पाणी वाया जात आहेत तिकडं, त्यामुळं पटकन आवरलं। आणि अशाच पद्धतीने सगळ्या शेतामध्ये पाणी देऊन टाकायचे आहेत आज, कारण आज दिवसाची लाईट आहे आणि दिवसाची लाईट असली की सकाळचं पाणी भरलेलं खूप छान असतं। आणि आता हे धणी पण लगेच उगून येतील आणि आमचं सगळं शेतातलं पाणी पण भरायचं काम झालं आहे। आणि इकडं आमच्या बकऱ्या बघा, तर यांना काही पण घरातलं असलं की थोडंफार यांना आणून खायला घालतात, तर आता हिला चाळण दिलं आहेत आणि त्याबरोबरच तिचे पिल्लं बघायचे किती गोड आहेत, तिच्यासारखेच आहेत अगदी मॅचिंग मॅचिंग। आणि मी म्हटलं नाही, बकरीला अगदी मॅचिंग मॅचिंग पिल्लं आहेत तिचे आणि तीन आहेत, खूपच गोड दिसतात ते आणि खूप जास्त। हे बघा, वरदनी पण आणलेत आता, आमचे तीन पिल्लं एकदम सेम टू सेम आहे बकरीसारखे, खूपच गोड आहेत ते। आणि हे दिवसभर चरून येतात शेतामधनं, तर त्यामुळं अजून छान आहेत। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आमच्या छोट्या छोट्या गोष्टी अशाच पद्धतीने आम्ही आमच्या शेतामध्ये घरामध्ये काम सुरू असताना आमचा छोटू आलात बघा, बटाटं भाजलेलं चुलीमध्ये हातात घेऊन खायला। जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे।